असा काही आमदारांच्या सहाय्या घेण्याचं कारण नाही. आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत. परंतु ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. आपण जे काही सातत्याने माझ्याबद्दलच्या बातम्या पसरवताय किंवा दाखवताय, मी आपल्याला सांगेन की त्याच्यामध्ये यत्किंचितही तथ्य नाही. तुम्ही जे दाखवलेले 40 आमदारांच्या सह्या घेतल्या, असं काही आमदारांच्या सह्या घेण्याचं कारण नाही. आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत. त्याच्यामुळं ह्या बातम्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही. त्याच्यामुळं काही वेगवेगळ्या चॅनलमध्ये इतर राजकीय पक्षाचे लोक देखील त्यांचं मत व्यक्त करतात. त्यांनी तो काय व्यक्त करावं वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं तो त्यांचा अधिकार आहे. तुम्ही आता आज मी इथं नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिसला बसतो, त्यावेळेस साधारण मंगळवार बुधवार कमिट्याच्या मीटिंग असतात आमदारांच्या. अनेक आमदार मंत्र्यांच्याकडं किंवा मंत्रालयात कामाच्या निमित्तानं येत असतात. त्याच्यामुळं आज पण जे आमदार इकडे आलेले होते ते मला मी इथं आहे म्हणून भेटायला आले होते. ही नेहमीची पद्धत आहे, ह्याच्यात वेगळा अर्थ काढू नका. त्यामध्ये मग धनंजय मुंडे असतील, अनिल भाईदास असतील, देवेंद्र भोयार असतील, अण्णा बनसोडे असतील, संजय मामा शिंदे असतील, नितीन पवार असतील, चंद्रकांत पुरे असतील, शेखर निकम असतील, अनेक जण त्यांची वेगवेगळी कामं होती आणि ते कामं घेऊन ते आलेले होते. त्यांची इतरही कामं होती आणि माझ्याकडे पण काही काम होतं, त्याकरता मी फोन केला आणि त्या कामामध्ये मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं आपण ते वेगवेगळे आमदार आलेले भेटलेले जे दाखवतात त्याच्यातून त्यांच्याबद्दल पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जो आमचा पक्षाचा कणा आहे, तोही संभ्रमावस्थेमध्ये त्या ठिकाणी जातो. मला त्या सगळ्यांना सांगायचं की बाबांनो काही काळजी करू नका. आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच नेतृत्वाखालीच ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक चढ उतार आले. राजकारणामध्ये अशा प्रकारचे कधी सत्ता होती कधी सत्ता नव्हती. परंतु ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. त्याच्या मागं आत्ता महाराष्ट्रातल्या जनतेच्या पुढं महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्या महत्त्वाच्या प्रश्नाचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न, मग तो महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत, तो बेरोजगारीचा आहे, तो महागाईचा आहे, तो अवकाळी पाऊस जो पडतो आहे, गारपीट जी होतीये, त्याच्यातनं जे फळबागांचं पिकांचं नुकसान होत आहे, पंचनामे वेळेवर होत नाही, तिकडचं लक्ष डायव्हर्ट त्या ठिकाणी केलं जातं. 75,000 भरतीचं निर्णय जाहीर केलेला होता, ती भरती अजून त्या ठिकाणी होत नाही आहे. किंवा खरेदी केंद्र अनेक ठिकाणची बंद पडत आहेत, ती खरेदी केंद्र चालू करण्याच्या करता खरं सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, वेळ पडली तर केंद्राशी बोललं पाहिजे. कांदा उत्पादक शेतकरी, इतर वेगवेगळ्या प्रकारचा उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक असेल किंवा ह्या सगळ्या अवकाळी पावसामुळं जी पिकं आत्ताच्या काळामध्ये शेतामध्ये उभी होती त्याचं नुकसान झालेलं आहे, त्याला मदत झाली पाहिजे. नुकसान झालेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी दौरा केला, ते त्यांचं काम होतं, ते त्यांचं कर्तव्य होतं. परंतु तो दौरा केल्यानंतर लोकांना जी तातडीची मदत व्हायला पाहिजे ती मदत होताना दिसत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जे अतोनात हाल होत आहेत ते होताना ते दूर होताना दिसत नाहीत. हरभराच्या बद्दलची खरेदी केंद्र ही त्या बाबतीमध्ये बारदाना नाही म्हणून खरेदी केंद्र बंद पडली, ही काय उत्तर झालं? बारदाना गोळा करायचं किंवा बारदाना तिथं उपलब्ध करून देण्याचं काम कोणाचं आहे? सरकारचं आहे. सरकारने ज्यांच्यावर जबाबदारी टाकली त्यांचं आहे. मी ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याच्यावर लक्ष नाही. आपल्या सकाळपासून मला जो सरकारी बंगला देवगिरी मिळाला त्याच्या मागं कॅमेरे काय लावताय बाहेर? अरे काय चाललंय तुमचं? त्याच्या पाठी बाहेर कॅमेरे लावून मी तिथं बोलणार आहे तुमच्याशी? मी बोलायचं झालं तर इथं बोलीन, मी बोलायचं झालं तर पार्टी कार्यालयामध्ये बोलीन, मी बोलायचं झालं तर विधिमंडळामध्ये परवानगी घेऊन आतमध्ये हॉलमध्ये तुमच्याशी त्या बाबतीमध्ये बोलीन. किंवा कार्यक्रमाच्या निमित्तानं कुठं नागपूरला किंवा दुसऱ्या कुठल्या शहरात गेलो तर तिथं पत्रकार मित्र जिथं भेटतील तिथं बोलीन. परंतु आपण पण काही त्याच्यामध्ये सभ्यता पाळली पाहिजे. जरूर तुम्हाला बातम्या मिळाल्या पाहिजेत आणि तुम्हाला तुमचे वरिष्ठ पण सांगत असतात त्यांना ही बातमी मिळाली, मग तुम्हाला कशी मिळाली नाही,
आणि त्याच्यामुळे तुमचंही पण अडचण होती ह्याची जाणीव मला आहे. पण माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, प्रिंट मीडियाला पण आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही. तुम्हीच अंदाज व्यक्त करताय, कोण अंदाज व्यक्त करताय मला माहीत नाही. आता मी तर मगाशी काही पत्रकारांना म्हणलं तुम्हाला काय ॲफिडेव्हिटवर लिहून देऊ का काय, त्या स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ, अशा पद्धतीची वेळ तुम्ही आणली हे बरोबर नाही. माझी आपल्याला विनंती आहे की हे जरी उद्याच्याला सरकारच्या बद्दल सुप्रीम कोर्टाचा काय निकाल लागेल तो लागेल, आम्ही महाविकास आघाडीच्या सभा सुरू केलेल्या आहेत. तिथं अजित पवार ते बाळासाहेब थोरात बोलले नाही त्याची बातमी नाही, बाळासाहेब थोरात पण बोलले नाही, इतर नेते मंडळी आज बोलली नाही. ठरलंय काय त्या दिवशी की प्रत्येक पक्षाचे दोन लोक बोलणार. आम्ही तिथं ठरवलं की जयंत पाटील आणि आपले अनिल देशमुख बोलतील,